आज आम्ही बनवले आहेत टेस्टी आणि कुरकुरीत असे एग फिंगर्स। नमस्कार मंडळी, हॅलो फ्रेंड्स, माझं नाव नूतन जितेश पाटील। आज मी तुमचं स्वागत करते आमच्या चॅनेल फिश फूडीवर। तर आज आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी एक स्नॅक्स रेसिपी, ते म्हणजे एग फिंगर्स। आज आपण बनवणार आहोत एग फिंगर्स। त्याच्यासाठी इथे आपण 5 अंडी घेतलेली आहेत, एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची एकदम बारीक कापून घेतलेली आहे। तर आता आपण इथे बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आपण ही अंडी फोडून घेऊया। इथे आपण अंडी फोडून घेतलेली आहेत, यात आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि ही अंडी चांगली फेटून घेऊया। अंडी चांगली फेटून झालेली आहेत, यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। यामध्येच आता आपण एक बारीक चिरलेली मिरची घालून घेऊया। थोडीशी यात आपण कसुरी मेथी घालणार आहोत टेस्टसाठी। कसुरी मेथी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असल्यास तुम्ही इथे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता। यात आता आपण अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर घालणार आहोत आणि आपण एकच मिरची घातली आहे म्हणून इथे आपण थोडासा लाल मसाला सुद्धा घालूया आणि हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर हे बॅटर इथे एक फिंगर्स रेडी झालेलं आहे। तर पुढच्या प्रोसेससाठी इथे आपण एक डिश घेतलेली आहे, त्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया। आणि यामध्येच आपल्याला हे बॅटर घालायचं आहे सगळं। आणि आपण केकसाठी किंवा वड्या पाडण्यासाठी जसं वाफवून घेतो तसं ह्या बॅटरला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। बॅटर शिजवण्यासाठी इथे आपण एका कढईमध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे। पाणी गरम झालं थोडस, म्हणजे त्याला उकळाला की त्यामध्ये आपण एक स्टँड ठेवून घेऊया छोटस, ज्याच्यावर आपण प्लेट ठेवू शकतो असं। तर इथे बघा पाण्याला बॉईल यायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये आता आपण जी प्लेट ज्याच्यामध्ये बॅटर घालून घेतलेला आहे ती ठेवून देऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला याला 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिटं झालेली आहेत, तर बघून घेऊ आपलं हे बॅटर शिजलेलं आहे की नाही। तर हे बघा, तुम्ही बघू शकता आपलं हे बॅटर मस्त असं शिजलेलं आहे व्यवस्थित। हे जे आपण जेव्हा सुरी घालतो तेव्हा त्या सुरीला चिकटत नाहीये, म्हणजे हे आपलं बॅटर व्यवस्थित रेडी झालेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करून ह्याला थोडस थंड होऊ देऊया। तर बॅटर इथे थंड झालेलं आहे, ते आता आपण काढून घेऊया। ह्याला तुम्ही एक केक सुद्धा म्हणू शकता। तर आता आपण ह्याला साईडने कट करून घेतलेलं आहे, हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर बघा हा अंडा केक आपला इथे काढून घेतलेला आहे आपण। आता ह्याचे आपल्याला पीसेस मध्ये कट करून घ्यायचं आहे। तर आपण आधी हे जे साईडचे आहेत ते कट करून घेऊया याच्या साईड्स। असं आणि मग आपण याला छोट्या छोट्या पीस मध्ये कट करून घेऊ।
याला जास्त छोटे पीस नाही करायचे आहेत, म्हणून आपण ह्याला थोडेसे मोठे करूया, म्हणजे हे बघा असं वडीसारखं। हे एक फिंगर्स नुसते खायलाही खूप छान टेस्टी लागतात, पण आपण ह्याला थोडंसं अजून क्रिस्पी आणि टेस्टी करण्यासाठी ह्याला आपण फ्राय करून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी इथे आपण एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये इथे आपण 2 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। आणि हे पहिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मैदा आणि कॉर्नफ्लॉवर। आणि मग यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथे आपलं कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं बॅटर रेडी झालेलं आहे। यात आता आपण ज्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत त्या डीप करून घेऊ। हे चांगले डीप करून झाले की आपण फोकच्या साह्याने याला काढून घेऊया, म्हणजे जे एक्स्ट्राचं बॅटर आहे ते आपल्या ब्रेड क्रम्समध्ये जाणार नाही। इथे आपण ब्रेड क्रम्स टिफिनमध्ये घेतलेले आहेत, ज्यामुळे आपल्याला हे ब्रेड क्रम्स या वडीला व्यवस्थित कोट करता येतील। तर आता टिफिन बॉक्स बंद करून आपण याला सगळ्या साईडने व्यवस्थित फिरवून घेऊया। जेव्हा कधी तुम्हाला ब्रेड क्रम्स लावून कोणती रेसिपी करायची असेल तेव्हा ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा। तर बघा, इथे हे आपले ब्रेड क्रम्स व्यवस्थित कोट झालेले आहेत। असेच आपण बाकीच्या पण वड्या रेडी करून घेऊ। तर एक फिंगर्स इथे ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेतलेले आहेत आपण सर्व पीस। आता हे फ्राय करण्यासाठी इथे आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात तेल घालून घेतलेलं आहे। तर इथे तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आता आपण जे कोट केलेले पीसेस आहेत ते घालून घेऊया। आणि याला आपल्याला स्लो गॅसवर गोल्डन ब्राउन होईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे आहे। तर एक फिंगर्स इथे गोल्डन ब्राउन झालेले आहेत, ह्याला आता आपण डिशमध्ये काढून घेऊया। तर बघा, दिसत आहेत पण एकदम सुपर क्रिस्पी असे आणि चवीला पण तसेच एकदम सुपर टेस्टी। तर आता आपण बाकीचे फिंगर्स पण जे बनवलेले आहेत ते सुद्धा फ्राय करून घेऊ। तर इथे आपले हे एक फिंगर्स रेडी झालेले आहेत, खूपच असे क्रंची आणि खूपच टेस्टी। तर याला आपण आता डिशमध्ये काढून घेऊया। बघा किती छान दिसत आहेत, लहान मुलांना तर हे नक्कीच आवडतील, पण तुम्हाला सुद्धा हे नक्की आवडतील ह्याची आम्ही गॅरंटी देतो। खूपच छान असे वेगळे अंड्याचे फिंगर्स, एक फिंगर्स। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर आता आपण पुन्हा भेटू आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि खात रहा।